मास्क करतो रिक्षावाला ही मोहीम जय महाराष्ट्रानं छेडली. मुंबईतच नव्हे तर ठाणे, कल्याण, डोंबिवली त्याचप्रमाणे राज्यातल्या रिक्षावाल्यांच्या मजुरीची बातमी जय महाराष्ट्रानं चालवली. ठाणे आणि डोंबिवलीमध्ये महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलं. ठाण्यात रिक्षातून अपहरण करून महिलेवर विनयभंगाचा प्रयत्न केल्याचं सुद्धा उघड झालं होतं. याच रिक्षावाल्यांच्या मजुरीचा लक्षवेधी प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. मजूर रिक्षावाल्यांच्या चालकांवर सरकार कारवाई का करत नाही? पोलिसांनी सुरू केलेल्या स्मार्ट कार्डचं काय झालं? मागेल त्याला परमिट मिळेल त्या घोषणेचं काय झालं? असे अनेक प्रश्न विचारत त्यांनी सरकारला भांडवून सोडलं होतं. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मात्र सरकार यावर कठोर उपाययोजना करेल असं आश्वासन दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रकरणाचं जर आपण माहिती घेतली तर आज जी काही आरेरावी रिक्षा चालकांची सुरू आहे, मनमानी सुरू आहे, मग ती काही ठाण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, उपनगरात असेल, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्या महिलेने उडी घेतल्यामुळे त्या जीव वाचला. माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, की ह्या स्मार्ट कार्ड योजना जी सुरू केली होती ती आता लोकांना एक प्रकारचा त्या दिलासा वाटत होता, ती योजना बंद करण्याचं कारण काय? आजही मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये नुसते काळे पिवळे पट्टे दिलेले आहेत, पण त्याला काही परमिट नाही, काही नाही, आपल्याला नुसती काळी पिवळी आहे. आपल्याला असं वाटतं की ती परमिटची आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर, लोकलच्या बाहेर, रेल्वे स्टेशनच्या बाहेर अपरात्री येणाऱ्या प्रवाशांच्याकडून लूट होते. या संदर्भात आपण काही उपाययोजना करणार की नाही? तर मागणीप्रमाणे परमिट देण्यासंदर्भात आपण धोरणात्मक निर्णय करणार आहात का? ती बंद का झाली याची विचारणा करणार आहे. आणि आता मागेल त्याला परमिट हे धोरण आपण राबवतोय अध्यक्ष महोदय. प्रत्येक ऑटोला सुद्धा जसं ओला उभेरलाय तसं ह्या ऑटोंना सुद्धा आपण मॅपिंग करता यायला पाहिजे, जेणेकरून कोण कुठे जातं, मुवमेंट काय आहे काय नाही, प्रत्येक रिक्षाला टॅक्सीलाही करता येईल.